अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील संशयित आरोपी नितीन साठेचा संशयास्पद मृत्यू। पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। पळून जात असताना आरोपीचा मृत्यू, पोलिसांची स्पष्टोक्ती। पोलिसांनीच नितीन साठेला मारलं, नातेवाईकांचा दावा। राज्यभरात 2000 पर्जन्यमापक यंत्र बसवणार, गृह राज्यमंत्री राम शिंदेंची स्पष्टोक्ती। 43व्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेचं प्राध्यापक राम शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। शेतीपुढील आव्हानं स्वीकारण्याचा प्राध्यापक राम शिंदेंचा शास्त्रज्ञांना सल्ला। संगमनेर पालिकेची मासिक सभा ठरली वादळी। 33 पैकी 29 विषय बहुमतानं मंजूर। सभेत खर्चावरून गोंधळ, सत्ताधाऱ्यांना खर्चा आहेर। नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर 308 अन्वये गुन्हा दाखल करण्याची ॲडव्होकेट गणपुलेंची मागणी। अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सेनेचे सचिन जाधव रिंगणात। 27 मेला आमदार संग्राम जगतापांनी दिला होता महापौर पदाचा राजीनामा, तर आघाडीकडून अभिषेक कळमकर यांच्या नावाचीही निश्चिती, तर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग। संगमनेरकर रोजच्या वाहतूक कोंडीनं हैराण। संगमनेर शहर अतिक्रमणांच्या विळख्यात, तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची वाढली आहे डोकेदुखी। नाशिक पुणे महामार्गावर शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयांमुळे असते वर्दळ। बाह्यवळण असतानाही शहराला सामोरं जावं लागतंय वाहतूक कोंडीला। अकोले तालुक्यातील अमृत सागरच्या फेरनिवडणुकीत आमदार पिचड अध्यक्षपदी विराजमान। विश्वासास तडानं जाऊ देण्याची आमदार पिचडांनी दिली ग्वाही। अमृत सागर अकोले तालुक्याची शिखर संस्था। आमदार पिचड म्हणजे कुशल लोकप्रतिनिधी। जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष गायकरांची स्पष्टोक्ती।